बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रॉबर्ट वाड्राला ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे. वाड्राना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. रॉबर्ट वाड्रा यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समन्स बजावण्यात आलेला आहे आणि मंगळवारी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. आमचे इनपुट हेड विनोद राऊत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत. विनोद राऊत, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधातला चौकशीचा फास आता आणखीन आवळला जाऊ लागलेला आहे. मंगळवारी देखील त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तुम्ही बरोबर म्हटलंय. त्यांच्या वरती ईडीच्या चौकशीचा फास आता आवळतोय. आतापर्यंत 11 वेळा रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं. जवळपास 70 तासापेक्षा त्यांची चौकशी झाली आहे, ईडीने केलेली आहे. या सगळ्या चौकशी जे लंडनचं प्रिन्स्टन मध्ये जी प्रॉपर्टी खरेदी केली होती त्या संदर्भात आणि बिकानेरमध्ये जी जमीन होती सरकारीची त्याची जी अलॉटमेंट होती त्या संदर्भात या सगळ्या चौकशी सुरू आहे. आणि 31 मेला त्यांना बोलवण्यात आलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नव्हते आरोग्याच्या कारणावरनं. त्यामुळे त्यांना उद्या अजून परत बोलवण्यात येत आहे. मात्र त्यांचं चौकशी अधिक तीव्र होईल कारण मोदी सरकार पण आता मोदी सरकार पर्व दुसरं आलेलं आहे, दुसऱ्यांदा ते विराजमान झालंय. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा त्यांची चौकशी असं सातत्यानं सुरू राहण्याची शक्यता आहे. रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी खरं तर मंगळवारी होणार आहे, मात्र एकूणच या प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांचे देखील पाय आता खोलात असल्याचं एकूणच दिसून येतंय. एकूणच हे नेमकं प्रकरण काय आहे विनोद राऊत? हे प्रकरण दोन प्रकरण आहेत. लंडनच्या प्रिन्स्टन मध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली होती आणि ती प्रॉपर्टी कमी पैशामध्ये म्हणजे अत्यंत कमी दरामध्ये ती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाने नंतर काही वेळानंतर ट्रान्सफर करण्यात आली होती. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं ईडीने संशय आहे. त्याबद्दलचे ट्रान्झॅक्शन फोन रेकॉर्ड ईमेल रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. दुसरी एक जे प्रकरण आहे ते बिकानेरचं आहे. बिकानेरमध्ये ती लँड अलॉटमेंट झाली होती सरकारी, त्यामध्ये सुद्धा कमी दराने आणि त्यामध्ये सुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं ईडीने संशय आहे. ईडीकडे अनेक जे रेकॉर्ड्स आहे याबद्दलचे फोन रेकॉर्ड्स आणि इतर ईमेल रेकॉर्ड्स आहेत आणि ईडीचं सातत्यानं असं म्हणणं आहे की 70 तासापेक्षा जास्त चौकशी केली तरी ते सहकार्य करत नाही आहेत रॉबर्ट वाड्रा. आणि त्यामुळं अधिकचा तपशील काढून घेण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी फॅक्ट त्यांना रॉबर्ट वाड्रा यांची कोठडी लागती आहे. त्यामुळे ही चौकशी अशीच असण्याची पुढे चालू राहण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्यांदा सुद्धा रॉबर्ट वाड्रा यांना विदेशमध्ये परदेशात जायचं होतं, त्यासाठी सुद्धा त्यांनी दिल्ली कोर्टामध्ये अप्लाय केला होता. मात्र ईडीनी सांगितल्यानुसार त्यांना अजूनपर्यंत बाहेर जाण्याची परदेशात देण्याची मुभा पण देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे चौकशीचा फास तसाच सुरू राहण्याची शक्यता रॉबर्ट वाड्रा यांच्यावरती. धन्यवाद विनोद राऊत या संपूर्ण माहितीसाठी.